नमस्कार, मॅक्स वुमन मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. खरं तर काल संध्याकाळी आपल्याला एक अत्यंत आनंदाची अशी बातमी मिळाली. ती बातमी होती, काल संध्याकाळी साहित्य अकादमीने पुरस्कार, ज्यांना पुरस्कार भेटणार आहेत त्या पुरस्कर्त्यांची नावं घोषित केली. आणि यामध्ये खरं तर सोनाली नवांगुळ यांच्या जे मध्यरात्री नंतरचे तास हे जे अनुवादित केलेली जो पुस्तक आहे, या पुस्तकाला देखील साहित्य अकादमीचा पुरस्कार जो आहे तो जाहीर झालेला आहे. खर तर या सगळ्याविषयी बोलण्यासाठी आज आपल्या सोबत सोनाली नवांगुळ या आपल्या सोबत आहेत. सोनाली मॅम, तुमचं मॅक्स वुमन मध्ये स्वागत आहे. थँक्यू थँक्यू मॅम, खर तर तुम्हाला आता साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झालेला आहे, पहिल्यांदा तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे? पहिली प्रतिक्रिया अर्थातच खूप आनंदाची आहे. साहित्य अकादमी सारख्या मानदंड असणाऱ्या संस्थेकडून कुठल्याही लेखकाला आपल्या साहित्य कृतीसाठी पुरस्कार मिळतो तेव्हा त्यांना काहीतरी जिंकल्याची भावना होते आणि माझीही तीच आहे. ओके, तेच मॅम. खरं तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी ही एक गौरवाची अशी गोष्ट होती. आणखीन एक गोष्ट म्हणजे खरं तर सोनाली नवांगुळ यांचा जो जीवन प्रवास आहे तो खरंच संपूर्ण महाराष्ट्राला एक आदर्श घेणार आहे, सगळ्या लोकांना एक आदर्श देईल असा त्यांचा जीवन प्रवास आहे. कारण की सोनाली नवांगुळ या 32 शिराळा या सांगली जिल्ह्यातील गावातून येतात. खरं तर लहान असताना वयाच्या 9व्या वर्षी त्यांचा एक अपघात झाला आणि त्यामध्ये त्या पॅराप्लेजी झाल्या. आणि त्यानंतर खरं तर त्यांनी शालेय शिक्षण त्यांचं घरूनच पूर्ण केलं. त्यानंतर 2000 साली त्या कोल्हापूरला गेल्या, त्यानंतर 2007 साली त्या पुण्याला गेल्या आणि त्यानंतर त्या या सर्व लेखन क्षेत्राकडे वळाल्या. आणि त्यानंतर त्यांना आजपर्यंत अनेक अनेक मोठमोठे पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांना त्यांच्या कार्याचा गौरव आज अनेक वेळा केला गेलेला आहे. खरं तर सोनाली मॅम, आम्हाला तुमचा जो आतापर्यंतचा जो जीवन प्रवास आहे, म्हणजे 32 शिराळा असेल, त्यानंतर कोल्हापूर आणि त्यानंतरचा आतापर्यंतचा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळेपर्यंत जो प्रवास आहे तो प्रवास एकदा ऐकायला सर्वांना आवडेल. अगदी. आता खूप थोडक्यात सांगायचं तर तुम्ही मगाशी सांगितलंच त्याप्रमाणे वयाच्या 9व्या वर्षी माझा अपघात झाला आणि नंतर वर्ष 2 वर्ष उपचारांचं सगळं सत्र चालू राहिलं. मात्र त्यानंतर माझ्यासारख्या अपंग झालेल्या आणि कदाचित कायमस्वरूपी अपंगत्व आलेल्या मुलीचं पुढं काय करायचं असा प्रश्न माझ्या आईबाबांसमोर सगळ्या नातेवाईकांसमोर असणं अगदी साहजिक होतं. पण म्हटलं ना की दिवस जसजसे जात राहतात तसतसे आपल्याला काही उपाय सापडत जातात किंवा आपल्याला आपल्या स्थितीचा दुःखाचा अभावांचा सरावच होऊन जातो. तसं झालं कदाचित. आणि शाळेत जाणं मला शक्य नव्हतं त्यामुळे इयत्ता 4थी ते ग्रॅज्युएशन होईपर्यंत मला फक्त पेपर पुरती मी शाळेत जात राहिले. अर्थात त्यामुळे आत्ता करोना स्थितीमुळे घरात राहून अभ्यास करायची प्रत्येकावर वेळ येते पण त्यावेळी माझ्या शारीरिक स्थितीमुळे मला शाळेत जाणं शक्य नव्हतं आणि एकूण स्व अभ्यास पद्धतीनंच माझं शिक्षण पूर्ण झालं. अर्थात कुठलेही शिक्षक शाळेतले असोत किंवा कॉलेजचे ते कधीही मला एखादी शंका आली तर मला घरी येऊन माझी शंका सोडवायला तयार असायचे आणि त्यावेळी जगणं हीच गोष्ट पुरेशी होती. त्यामुळे असं लेखक बनण्याचं स्वप्न आणि आणखी कुठचं असं स्वप्न बाळगण्याचा आपल्या देशातल्या अपंगांना फार अधिकार असतो असं मला वाटत नाही कारण तशी स्थितीच नसते शिक्षणाच्या बाबतीत आणि बाकी पायाभूत सुविधाही नसतात आणि त्या बाबतीत आपला देश खूप मागे आहे आणि भावनिक गोष्टींमध्येच फक्त आपण कदाचित सरसावलेलो असतो. काही प्रमाणात ही स्थिती आता बदलते पण त्यावेळी तशी नव्हती. तर त्यामुळे ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यावर भविष्यात पुढे काय करायचं याचा अंदाज घेण्यासाठी मी कोल्हापुरातल्या हेल्पर्स ऑफ दी हँडिकॅप नावाच्या अपंगांसाठी काम करणाऱ्या संस्थेत आले आणि तिथे सोशल वर्कर म्हणून मी कामाला सुरुवात केली. तेव्हा मी पहिल्यांदा माझं घर सोडून अशा नवख्या ठिकाणी कुटुंबियांना घरी म्हणजे तिथेच सोडून बाहेर पडले होते आणि ही नवी वेळ होती. पण तिथे महिन्याभरात मला व्हीलचेअर वरून सगळी कामं करायचा सराव झाला. जेव्हा पॅराप्लेजी असतो तेव्हा नैसर्गिक विधींवर नियंत्रण नसतं अशा वेळी ते प्रश्न कसे हाताळायचे याचं ट्रेनिंग मला तिथे मिळालं आणि मी सर्व तऱ्हेची म्हणजे देशभरातून येणाऱ्या अपंग व्यक्तींशी बोलणं, त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणं, त्याच्या रूपरेखा आखणं, संस्थेचे वेगवेगळे प्रकल्प असतात त्यांचे मंत्रालय आणि आयुक्तालयाच्या पातळीवर फॉलोअप करणं आणि अशा विविध कामांमध्ये मी तिथे तयार झाले चांगली. आणि 2007 मध्ये मी तिथून बाहेर पडायचा निर्णय घेतला
आणि अर्थातच मला कोल्हापूर सोडायचं नव्हतं, कारण कोल्हापूर हे मला खूप आवडू लागलेलं शहर होतं जिथं मला माझं काम सापडलं होतं. तर 2007 मध्ये पहिल्यांदा आम्ही असा निर्णय घेतला, मी माझ्या आई बाबांना कन्व्हिन्स केलं आणि त्यांना सांगितलं की प्लीज आपण एक असं घर घेऊया आपलं, आणि तिथे मी व्हीलचेअरच्या साठी मैत्रीपूर्ण अशा सगळ्या सोयी करून घेईन आणि मी स्वतः एकटी राहायचा सराव करीन, मी तुम्ही माझ्या मदतीला कोणीतरी सहकारी असेल असं मी बघेन आणि आम्ही मिळून कामं करू, पण तुम्ही मला राहायची परवानगी द्या. आणि आई बाबांनी माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवला आणि कोल्हापुरातल्या शिवाजी पेठेत मी पहिल्यांदा काम तर नव्हतं सापडलं, मी राहण्याचाच सराव सुरू केला, कारण की सोशलायझेशन अपंग व्यक्तींचं आपल्याकडे झालेलं नसतं आणि ते कसं करायचं याच्या सुद्धा काही सोयी आपल्याकडे नाहीयेत. एकतर मुलं ही अशी माणसं कुटुंबात डांबली जातात किंवा मग ती संस्थांमध्ये राहतात. तर मला मात्र काहीतरी वेगळं करून बघावं अशी इच्छा होती, पण वेगळं काय हे माहीत नव्हतं. आणि उदय कुलकर्णींसारखे पत्रकार आणि खूप सारी वेगवेगळ्या क्षेत्रातली मित्रमंडळी माझी त्यावेळीच परिचयाची झाली आणि स्वागत थोरात सारख्या मित्रानं त्याच वेळी परशज्ञान नावाचं ब्रेल पाक्षिक काढायचं ठरवलं होतं आणि त्यानं नोंदणी केली होती आणि त्यानुसार परशज्ञान हे भारतातलं पहिलं मराठी ब्रेल मधलं पाक्षिक असणार होतं आणि त्याची सब एडिटर म्हणून काम कर असं त्यानं मला निमंत्रण दिलं. आणि पत्रकारितेचा कसलाच अनुभव नसताना कामातूनच अनुभव घ्यायचा ह्या गोष्टी सुरू केल्या आणि मी फ्रीलान्स करत वेगवेगळ्या ठिकाणी लिहायला लागले. तेव्हाही नक्की काय काम करायचं हे पूर्ण सापडलं नव्हतं, पण तोपर्यंत लिहिता येईल का हे बघणं चालू होतं आणि स्वावलंबनाचे स्वतःला धडे देणं चालू होतं, कारण की समाजाला सराव नव्हता की माझ्यासारखी व्यक्ती मेनस्ट्रीम मध्ये राहते आणि भाजी आणायला जाते, टेलिफोनचं बिल भरायला जाते, आणखी कुठे जाते तर लायब्ररीत जाते, तर या गोष्टी त्यांनाही सरावाच्या होत होत्या. मीही त्यांच्या वेगवेगळ्या नजरा सरावाच्या करत होते, पण हळूहळू आम्ही सगळेच एकमेकांशी मैत्रीपूर्ण झालो आणि कोल्हापूर हे असं मैत्री करणारच गाव आहे. त्यांनी एकदा तुम्हाला आपलंसं केलं तर मग तुम्ही कधीच एकटे नसता, तर त्यामुळे कोल्हापुरात माझी कारकीर्द सुरू झाली. तुम्ही बोलताना आता एका ब्रेल मासिकाचा उल्लेख केला, खरं तर तुम्ही त्या ब्रेल मासिकाच्या उपसंपादिका आहात, तुम्ही जरा ब्रेलच्या लिखाणाविषयी थोडं आम्हाला सांगा. हो, आता आपण डोळस माणसांना आपल्याला सगळीकडे म्हणजे गावांच्या नावापासून जाहिरातींपासून आपल्याला इतके पेपर्स आहेत, पाहायला इतकी चॅनल्स आहेत, पण अंध माणसांना रोजच्या बातम्या कशा पोहोचतील? त्यांनी फक्त आता चॅनल्स वाढलेली आहेत पण त्यांनी फक्त ऐकायचं आहे का? त्यांना कधीतरी शांतपणे कानाला विश्रांती देऊन वाचावंसं वाटेल आणि ते वर्तमानपत्र या सदराचं काहीतरी वाचावं वाटेल असा विचार करून स्वागत थोरातनी हा अंक सुरू केला होता. आणि आम्ही असाच विचार केला की डोळे बंद केले तर ज्या तऱ्हेनं आपण जग पाहू त्या प्रकारचा कंटेंट आपल्या अंकात असला पाहिजे, त्याच्यामध्ये ढोबळ वर्णन असता कमा नाहीये, त्यात सगळ्या आजूबाजूच्या बातम्या त्यांना पोहोचल्या पाहिजेत. तेव्हा क्रिकेट आणि क्राईम वगळता सगळ्या प्रकारचं जग तपशिलात पोचवायचं असं स्वागत थोरातनी ठरवलं होतं, त्यानुसार आमची सगळी टीम कामाला लागली होती. आज 13 वर्ष तो अंक चालू आहे आणि त्याचा पहिला अंक जेव्हा एका महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या खेड्यातल्या शिक्षकांपर्यंत पोहोचला होता तेव्हा त्यांनी आम्हाला प्रतिक्रिया पाठवली होती की पहिला स्पर्शज्ञांचा अंक माझ्या हातात पडला आणि माझा माझ्या बोटांवर विश्वास बसेना. तर ही खूप वेगळी प्रतिक्रिया आहे की तुम्हाला रोजचं जग कुणाही कुणाच्याही मदतीशिवाय जाणून घ्यावंसं वाटतं, तर हे जाणून घेण्याचं माध्यम परशज्ञांसारखं ब्रेल पाक्षिक आहे. आणि मी स्वतः व्हीलचेअर बाउंड आणि पॅराप्लेजिक आहे, पण एका वेगळ्या स्थितीतल्या अपंग माणसाला सुद्धा दुसऱ्या स्थितीतल्या अपंग माणसांच्या मर्यादा आणि शक्तीस्थळं समजून घेण्यासाठी फार वेगळ्या प्रकारची सेन्सिटिव्हिटी डेव्हलप करावी लागते, त्याचा सगळ्याचाच अनुभव आम्ही स्पर्शज्ञांच्या माध्यमातून घेतोय. आणि स्पर्शज्ञांचे म्हणजे आमचा एक अंक जवळपास 60 वाचक वाचतात. तुम्ही लक्षात घ्या की ब्रेल मधलं लिहिल्यावर ते लवकर फेड होतं जेव्हा तुम्ही हातानं करता तेव्हा, तर मशिनरीमुळे एक अंक 60-70 लोक वाचू शकतात आणि नंतर त्याचे जे उंचवटे आहेत ते झिजून जातात. तर त्यामुळं एक वेगळ्या जाडीचा 240 GSM कागद त्याला लागतो. ही सगळी यंत्रणा स्वागत आणि तिथलं मुंबईचं ऑफिस सांभाळते आणि आम्ही सगळे लिहितो, पण मला वाटतं की आम्हाला माणूस म्हणून उन्नत करणारा हा प्रवास आहे स्पर्शज्ञांचा. पत्रकार किंवा निवेदिका खर तर ह्या क्षेत्राकडे तुम्हाला वळावंसं असं का वाटलं? लिखाणाच्या क्षेत्राकडे म्हणताय तुम्ही? हा हा हा
हाँ तर खरं तर आता लिहितेच आहे, तर काहीतरी करून बघूया. आणि माझं पूर्णपणे त्यावेळी नुकतीच मी 2007 मध्ये इंटरनेट स्वतःच स्वतः वापरायला लागले होते, कॉम्प्युटर शिकायला लागले होते. पण माझ्यासारख्या व्यक्तीला MSCET वगैरे करायचं तरी सुद्धा पटकन जाण्याची सोय नाही, कारण जिथे तिथे पायऱ्यांचीच रचना असते आपल्याकडे. त्यामुळे त्यावेळी MSCET च्या अधिकाऱ्यांनी खूप चांगली व्यवस्था करून परीक्षेची सोय माझ्या करून दिली होती. तर मी हे शिकता शिकता मला कळलं की ऑस्कर पिस्टोरियस नावाचा खेळाडू कोणीतरी उतरलेला आहे ऑलिम्पिक मध्ये, आणि पॅरालिम्पिक मध्ये नाही तर त्याला ऑलिम्पिक मध्ये धावायची इच्छा आहे. आणि ते पुस्तक मी ऑनलाईन मागवून घेतलं, ती पहिलीच वेळ होती ऑनलाईन असं पुस्तक मागवून घ्यायची. आणि मग मी ते पुस्तक आणल्यावर कविता महाजन ही माझी जी मार्गदर्शक आणि मैत्रीण होती तिला म्हटलं की अगं कोणीतरी हे मराठीत आणलं पाहिजे पुस्तक, किती सुंदर लिहिलंय हे. तर ती मला म्हणाली कुणीतरी कशाला, तूच का नाही. आणि मग मी स्वतः अनुवाद करायला सुरुवात केली आणि त्याच्या 3 पहिली प्रकरणं तिच्याकडे पाठवली आणि तिची शाबासकी मिळाली मला. आणि मग हे पुस्तक मीच पूर्ण करायचं ठरवलं आणि मनोविकास सारख्या दर्जेदार प्रकाशकांनी ते पुस्तक छापायचं ठरवलं. आणि त्या पहिल्या पुस्तकापासून मग जी सुरुवात झाली आणि माझा न्यूनगंडच गळून गेला की आपण शाळेत जाऊन इंग्रजी शिकलेलो नाही म्हणजे आपली भाषा खराब असणार, हा मला न्यूनगंड होता. आणि मला वाटतं आत्ताच्या मध्यरात्री नंतरच्या तासला जो पुरस्कार मिळालाय त्याच्यामुळे मला कळलंय की अनुवाद ही गोष्ट तुम्हाला समजूत तुमची तुमची संवेदना आणि तुमची भाषा चांगली असण्याशी निगडीत आहे. तुम्ही किती फाडफाड बोपटासारखं बोलू शकता याच्याशी निगडीत नाही. आणि त्यामुळे मला वाटतं की तेव्हा ड्रीम रनर पासून सुरुवात झाली ती मग मी पुस्तकं करतच चाललेली आहे. चर्चासत्र झाली, त्या पुस्तकांची चर्चा नेहमीच होत असते आणि त्यानंतर तुम्ही जे पुस्तक आता जे भाषांतरित केलं मध्यरात्री नंतरचे तास, आणि या पुस्तकाला आता साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे. खर तर जरा या पुस्तका साहित्य म्हणजे मध्यरात्री नंतरचे तास या पुस्तकाविषयी तुम्ही जरा थोडक्यात सांगाल. हो, मध्यरात्री नंतरचे तास हे सलमा नावाच्या तमिळ लेखिकेची ही कादंबरी आहे. सलमा ही तमिळ भाषेतली अत्यंत बंडखोर लेखिका आहे, जी आपल्या देशपातळीवरच नव्हे तर जागतिक पातळीवर सुद्धा जिची पुस्तकं अनुवादित होतात अशी ही लेखिका आहे. आणि या लेखिकेनं स्वतः जगण्यातलं जे चटके सोसले म्हणजे तामिळनाडू मधल्या छोट्याशा गावात अत्यंत क्लोज्ड बंदिस्त अशी राहणारी एक मुस्लिम जमात ज्याच्यामध्ये सलमा वाढली, आणि सलमानं तिथं ज्या दबावांचा सामना केला, जे स्वातंत्र्याची तिच्या स्वातंत्र्याला जे नख लागत होतं आणि बाकी सगळे ती अनुभवत होती की मासिक पाळी झाल्यावर मुलींनी घराबाहेर पडायचं नाही, उमराच ओलांडायचा नाही, आणि एरवी त्या ओलांडतील तेव्हा सगळं स्वतःचं अंग झाकून घेऊनच बाहेर पडायचं, आणि त्यामुळे सिनेमा बघायचा नाही, बाकीच्या कुठच्या गोष्टी करायच्या नाहीत, सगळ्या प्रकारच्या मनोरंजनावर बंदी. तर हे सगळं लहानपणी जे आयुष्याचा गळा घोटला जात होता तर त्याच्याबद्दल सलमाला खूप वाटत होतं की याबद्दल काहीतरी करायला हवं. आणि सलमा त्याबद्दल कविता लिहून कधी काही लेख लिहून व्यक्त होत होती आणि ते सगळं लपवून ठेवायची ती. तर ह्या सगळ्या दबाव जो होता तो कसा होता, या उंबरठ्याच्या आत अडून राहिलेल्या स्त्रियांचं रोजचं जगणं कसं होतं, त्या सणवार कशा साजऱ्या करायच्या, त्या बोलायच्या काय, त्यांच्या लैंगिक इच्छा आकांक्षा काय होत्या, त्यांच्या घरात कोंडून राहिल्यामुळे आणि नवरे कमवायसाठी वेगळ्या वेगळ्या देशात जाऊन राहिल्यामुळे त्यांच्या भावनिक आणि लैंगिक बाबतीत ज्या सगळ्या नव्या अडचणी उभ्या राहायच्या त्या कशा होत्या, आणि या उंबरठ्या आतल्या स्त्रिया किती मनमोकळेपणाने व्यक्त होत होत्या दबाव झुगारून, आणि त्यांच्या छोट्या छोट्या जगात छोट्या छोट्या धडका देऊन त्या आपलं आपली बंडांची निशाणी उभारत होत्या आणि छोटे छोटे स्वातंत्र्याचे कोपरे शोधत होत्या. ते म्हणजे काय, या सगळ्याची गोष्ट म्हणजे मध्यरात्री नंतरचे तास हे पुस्तक आहे. आणि या पुस्तकात असंख्य स्त्रिया आहेत, असंख्य पुरुष आहेत, आणि सगळ्यात महत्वाचं की पुरुषसत्ताक जगात ही ह्या बायका बंड करतायत, म्हणजे पुरुष शत्रू अशा पद्धतीनं सलमान हे पुस्तक मांडलेलं नाही. सगळेजण परिस्थितीचे बळी असतात आणि त्याच्यात काय नाट्य घडतं, कुठले धार्मिक दबाव असतात, सामाजिक दबाव असतात, आणि त्यातून प्रत्येक बायका जो मार्ग काढतात तो मार्ग या पुस्तकात आहे. आणि ही फक्त काही विजयाची गोष्ट नाही, ही पराजयांची सुद्धा गोष्ट आहे, नात्यांच्या तुटण्याचीच गोष्ट आहे, मैत्री जुळण्याची गोष्ट आहे. तर
असा खूप मोठा कॅनव्हास सलमाच्या या कादंबरीत आहे आणि तो अतिशय महत्वाचा आहे. नक्कीच मॅम, खरं तर मध्यरात्रीनंतरचे तास या पुस्तकाच्या अफाट यशानंतर आता तुमची पुढे आणखीन दोन देखील पुस्तकं येणार आहेत, त्याविषयी देखील आम्हा सर्वांना खरं तर उत्सुकता लागलेली आहे की तुमची पुढची पुस्तकं काय असतील. तुम्ही मॅक्स उमनशी बोललात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार मॅम, आणि तुम्हाला पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. थँक्यू थँक्यू थँक्यू. धन्यवाद धन्यवाद मॅम.